विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे माय इंग्लिश बुक फाईव्ह युनिट फोर आपला लेसन आहे लोकेशन गेम्स लोकेशन म्हणजे स्थान किंवा ठिकाण ठिकाणाशी संबंधित खेळ तर आता आपण हा पाठ समजून घेऊ बघा वन लिसन केअरफुली अँड आन्सर लिसन म्हणजे ऐका केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक अँड आन्सर म्हणजे उत्तर द्या काळजीपूर्वक ऐकून उत्तर द्यायचे आहे आता इथे बघा एक क्लास रूमचं पिक्चर दिलेलं आहे आणि या क्लासरूम मध्ये एक मुलगी आहे गर्ल तिनं प्रश्न केलेला आहे आणि वेग या प्रश्नाला वेग वेगवेगळी उत्तरं दिलेली आहे लोकेशन म्हणजे ठिकाणाशी रिलेटेड ह्या गेम आहे बघा ही स्मॉल गर्ल आहे काय म्हणते फेअर आर यू म्हणजे तुम्ही कुठे आहे वेगवेगळ्या मुलांना तिनं क्वेश्चन केलेला आहे प्रश्न विचारलेला आहे आता बघा हिच्या मागे ही मुलगी उभी आहे असा जो बाण दाखवलेला आहे हा बाण म्हणजे ही मुलगी हे सेंटेन्स बोललेली आहे बघा काय म्हटलं आहे या मुलीनं आय एम बिहाइंड यू बिहाइंड म्हणजे मागे मी तुझ्या मागे आहे नियर द ब्लॅकबोर्ड आणि फळ्याजवळ आहे बघा ही या मुलीच्या मागे आहे आणि फळ्याच्या जवळ आहे नियर म्हणजे जवळ ब्लॅकबोर्ड म्हणजे फळा आता या मुलीनं या मुलीला प्रश्न विचारला हेअर आर यू तू कुठे आहे तर ही मुलगी काय म्हणेल या मुलीच्या ही समोर आहे तर इथे काय म्हणत आहे बघा हेअर येथे आहे राईट इन फ्रंट ऑफ यू बरोबर तुझ्या समोर राईट म्हणजे बरोबर आणि इन फ्रंट ऑफ यू तुझ्या समोर इन फ्रंट ऑफ याचा अर्थ लक्षात घ्या इन फ्रंटचा अर्थ होते समोर म्हणजे बघा ही या मुलीच्या समोर पुढे क्वेश्चन हेअर आर यू तू कुठे आहे तर ही मुलगी काय म्हणेल बघा आता या मुलीची पोझिशन्स बघा कुठे आहे तर हेअर येथे आहे कुठे ऑन द राईट ऑफ सविता आता सविताच्या उजव्या बाजूला तर राईट म्हणजे उजवा बघा ही सविता असायला पाहिजे ही सविता आहे आणि तिच्या राईट साईडला राईट साइडला म्हणजे उजव्या बाजूला बसलेली आहे म्हणून हिनं म्हटलेलं आहे हेअर ऑन द राईट right ऑफ सविता मी सविताच्या उजव्या बाजूला बसलेली आहे त्यानंतर इकडे बघा हा लास्ट बेंचवरचा मुलगा काय म्हणते याला क्वेश्चन आहे फेअर आर यू तू कुठे आहे तर हे काय म्हणेल बघा आय एम ॲट द बॅक मी कुठे आहे बॅक आहे म्हणजे मागे आहे बॅक म्हणजे मागे आय एम ॲट द बॅक मी मागे आहे ऑन द लास्ट बेंच आणि कुठे आहे लास्ट बेंचवर म्हणजे शेवटच्या बेंचवर बसलेलो आहे त्यानंतर या रांगेतला हा मुलगा बघा काय उत्तर देईल क्वेश्चन आहे या मुलीचा व्हेअर आर यू तू कुठे आहे तर हा सांगत आहे हाय आय एम ऑन द लेफ्टॉप केदार मी केदारच्या लेफ्टला आहे हा केदार आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला हा बसलेला आहे आणि हा म्हणत आहे मी आय एम द लेफ्ट ऑफ द केदार म्हणजे मी केदारच्या डाव्या साईडला लेफ्ट म्हणजे डावी बाजू त्यानंतर पुढचं आहे बघा आता या मुलीचा प्रश्न व्हे आर आरवी तू कुठे आहे तर ही मुलगी काय म्हणेल बघा हेअर येथे आहे सेकंड लाईन सेकंड बेंच म्हणजे इकडून बघा ही सेकंड लाईन येते ना सेकंड लाईन किंवा समोरून सेकंड लाईन बघा हे पहिली लाईन ही सेकंड लाईन सेकंड लाईनला आहो सेकंड बेंचवर दुसऱ्या बेंचवर बसलेले आहे सेकंड म्हणजे दुसरा दोन नंबरच्या बेंचवर दुसऱ्या ओळीमध्ये मी बसलेले आहे असं उत्तर दिलं आहे त्यानंतर इकडे प्रश्न आहे वेअर आर यू ही मुलगी विचारत आहे तू कुठे आहे तर या गर्लचं उत्तर बघा आय एम हेअर मी येथे आहे नियर द विंडो बघा ही विंडो आहे विंडो म्हणजे खिडकी तर मी नियर म्हणजे जवळ विंडोच्या जवळ आहे विंडोच्या नियर नियर द विंडो असं तिनं म्हटलेलं आहे म्हणजे मी खिडकीच्या जवळ आहे आता तुम्हाला हे सगळं समजलं असेल एकदा वाचून घ्यायचं आणि कुठे अडचण आली तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा जर बघितलं तुम्ही प्ले करून तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या शब्दाचा काय मराठीत अर्थ आहे ठीक आहे आता बघा क्वेश्चन टू इथे प्ले दिस गेम आउट साइड द क्लासरूम प्ले म्हणजे खेळा दिस म्हणजे हा खेळ दिस गेम म्हणजे हा खेळ आऊट म्हणजे बाहेर तुम्ही काय करा तुमच्या वर्गाच्या बाहेर पण हा खेळ खेळा असं इथं म्हटलेलं आहे क्वेश्चन थ्री बघा प्ले दिस गेम हा गेम खेळा हा खेळ खेळा कॉलिंग आऊट टू अ ग्रुप ऑफ चिल्ड्रन रॅदर दॅन वन चाइल्ड आता इथे या मुलीनं जे प्रश्न विचारले होते ते एकाच मुलाला विचारले होते आणि त्यानंच आन्सर दिलं होतं इथे काय म्हणते एकापेक्षा जास्त मुलांना हा मुलांची नावं घेऊन हा खेळ खेळा जसं एक्झाम्पल ये नेहा कपिल झिनत हे आर आर यू म्हणजे एकाच वेळेस तीन मुलांना विचारा मग ते उत्तर देईल वी आर ऑन द फर्स्ट फ्लोअर आणि उत्तर दिलेलं आहे आम्ही पहिल्या माळ्यावर आहोत तर एका वेळेस तीन चार मुलांना प्रश्न विचारा असं त्याचा अर्थ आहे क्वेश्चन फोर बघा प्ले दिस गेम आस्किंग फॉर दिस थिंग्स इन्स्टेड ऑफ कॉलिंग आउट टू पीपल व्यक्तीऐवजी वस्तू कुठे आहे ते विचारण्याचा खेळ खेळा एक्झाम्पल बघा वेअर इज नमिताज पेन आता इथे आपण या गेममध्ये काय बघितलं होतं की मुलांना क्वेश्चन केला होता वेअर आर यू हो? पण या क्वेश्चन मध्ये काय म्हणत आहे की तुम्ही आता थिंग्स म्हणजे वस्तू कुठे आहे हे विचारा व्हेअर इज नमिताच पेन नमिताचा पेन कुठे आहे इट्स ऑन हर डेस्क इट म्हणजे पेन इट्स इट्स हा सर्वनाम आहे पेन बद्दल वापरलेला इट्स ऑन हर डेस्क तिच्या डेस्कवर आहे पेन ठीक आहे अशा पद्धतीनं आणि इथे लास्ट मध्ये बघा खूप सुंदर सुविचार दिलेला आहे डू नॉट बी अप्रेट टू स्पीक म्हणजे बोलायला घाबरू नका जर तुम्ही बोलण्यासाठी घाबरले वर्गामध्ये बोलले नाही तर तुम्हाला इंग्लिश येणार नाही म्हणून बोलायला घाबरायचं नाही आपल्या मनामध्ये ज्या भावना आहे जे विचार आहे ते वर्गामध्ये व्यक्त करायला हवेत अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इथे लोकेशन गेम समजून घेतलेला आहे आणि मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल लाईक आणि कमेंट करा आणि माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग